विजयादशमी निमित्त सीमो उल्लंघन करण्याची हिंदू धर्मात परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन केले जाते. त्या अनुषंगाने पनवेलमध्ये संघाचे दिमाखदार संचलन झाले. 1925 साली दसऱ्याच्या दिवशी संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे संघामध्ये दसऱ्याच्या पथसंचलनाला विशेष महत्व असते. गेली 2 वर्ष कोरोना निर्बंधांमुळे पथसंचलन झाले नाही, त्यामुळे यावर्षी संघ स्वयंसेवकांमध्ये वेगळाच उत्साह होता. अतिशय शिस्तबद्ध व दिमाखदार असे संचलन पनवेलकरांना अनुभवायला मिळाले. हे संचलन रचना व प्रार्थना करून शहर पोलीस स्टेशनपासून सुरू झाले. घोष पथक ध्वज दंडासह करंजाडेपासून ठाणा नाका एवढ्या भागातील गणवेशातील 100 अधिक स्वयंसेवकांचे हे संचलन HOC कॉलनी, कफ नगर, सावरकर पुतळा अशा मार्गाने झाले. मार्गक्रमण करताना ठिकठिकाणी ध्वजासह स्वयंसेवकांवर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. संचलनाची सांगता शहरातील चिंतामणी हॉल येथे झाली. हॉलमध्ये शस्त्रपूजन, प्रात्यक्षिके, व्याख्यान असा कार्यक्रम झाला. यावेळी स्वयंसेवकांकडून शाखासह आकर्षक प्रत्यक्ष सादरण केली गेली. उत्सवाला वक्ते म्हणून संघाच्या कोकण प्रांताच्या महाविद्यालयीन विभागाचे प्रमुख सुहास पोतदार उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी तथा आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक हनुमंतराव शिंदे हे उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.